रस्ते विकास प्रकल्पातल्या त्रुटी, काम चालू असताना अपघातात गेलेले बळी, रस्त्यांची दुर्दशा याचा विचार करून टोल रद्द करावा ही मागणी घेऊन गेलेल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या नेत्यांना कोल्हापूरचा टोल रद्द करणे आता अशक्य आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सुनावलंय. याचवेळी उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात सातारा जिल्ह्यातल्या महामार्गाच्या कामाबद्दल जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख आणि राष्ट्रवादीचे पालकमंत्री शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत एक बैठक सुरू होती. विषय कोल्हापूर प्रमाणेच प्रकल्पातील त्रुटींचा यावर अजितदादांनी मात्र संबंधित कंत्राटदार रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून लोक अपघातात मरतात, सणासुदीत तरी लोकांना चांगले रस्ते द्या नाहीतर मी पोलिसांना घेऊन टोल नाके बंद पाडेल असा दम देत 30 ऑक्टोबरची मुदत दिली. राज्याच्या वरिष्ठ नेत्यांकडून केली गेलेली ही परस्पर विरोधी वक्तव्य म्हणजे कोल्हापूरच्या जनतेला आणि त्यांच्या जीवावर नेतेगिरीची शाल पांघरून फिरणाऱ्या, स्वतःला जिल्ह्याचे नेते म्हणून घेणाऱ्या लोकांना खरेतर ही सनसनीत चपराक आहे. या नेत्यांना त्यांच्या राजकीय अस्तित्वाची जाणीव करून देणारी आहे. कोल्हापुरात रस्ते विकास प्रकल्प आला तो वादाचं सावट घेऊनच आयुक्त सिंघल यांनी हा महत्वाकांक्षी प्रकल्प कोल्हापूरच्या जनतेसमोर मांडला. मग लोकनेते जागे झाले. हा प्रकल्प आपणच आणला म्हणून जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी, अगदी नगरसेवकांनीही जाहीर फलक लावले. काम सुरू झालं आणि करवीरकरांना नेहमीप्रमाणे उशिरा लागली. सुरुवातीला इंदुलकरांच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या कामातल्या त्रुटी निदर्शनास आणत युटिलिटी शिफ्टिंगचा मुद्दा उचलून धरला. पाठोपाठ रस्त्यांचं काम करतेवेळी कंपनीनं दक्षता न घेतल्यानं अपघातांची मालिकाच सुरू झाली. आजवर तब्बल 28 बळी गेले. प्रत्येक बळी गेल्यावर आंदोलन तापत गेलं. अखेर निकृष्ट दर्जावरून सुरू झालेलं आंदोलन आम्हाला रस्ते नको आणि टोलही नको म्हणत पुढं आलं. टोल विरोधी कृती समिती स्थापन झाली. आज या कृती समितीच्या आंदोलनाचे लोक आंदोलनात परिवर्तन झाले. जिल्ह्यातील सर्व जनता टोल नको या भूमिकेशी ठाम आहे. पण याच लोकांच्या जीवावर निवडून महापालिकेत गेलेले नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, आजी माजी आमदार यातील बोटावर मोजता येईल एवढेच नेते या आंदोलनात सहभागी झाले. दुचाकीवरून फिरणारी सामान्य जनता आंदोलनात सहभागी झाली. पण टोल विरोधी ठराव करण्यासही नगरसेवक धजावले नाहीत. साताऱ्यातील आंदोलनात पालकमंत्री टोल विरोधात स्वतः सहभागी झाले. त्यांना कोणताही प्रोटोकॉल अडवा आला नाही. पण आमच्या जिल्ह्यातल्या नेत्यांना लोकांसोबत आंदोलनात सहभागी होण्यास मंत्रीपद आडवं आलं. कोल्हापूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणणाऱ्या अजित पवारांना कोल्हापुरातील 28 बळींची किंवा कामातील त्रुटींची कल्पना देण्यात आपल्या जिल्ह्याचे नेते कमी पडले का? ज्याप्रमाणे सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या कामातील त्रुटी आणि दुर्दशा दाखवणारा अहवाल फोटोसह उपमुख्यमंत्र्यांना सादर केला, त्याप्रमाणे कोल्हापुरातील रस्ते कामाचा लेखाजोखा मांडण्यात आयुक्त कमी पडले, आमदार महापौर कमी पडले, हे प्रश्न अनुत्तरित राहतात. कोल्हापुरातील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. रस्ते सिमेंटचे केले जातात, युटिलिटी शिफ्टिंग बाबत तक्रार केली होती. तेव्हा भेटायला गेलेल्या लोकांना करारावेळी कंपनी रस्ते सिमेंटचे करताना झोपला होता काय असा प्रश्न विचारत नगरसेवकांना दडवले होते. साताऱ्यातील अशाच परिस्थितीत मात्र संबंधित कंपनीला धारेवर धरले. हा तेथील नेतृत्वाचा प्रभाव म्हटले तर वावगे ठरणार नाही. असे असले तर कोल्हापूरच्या मंत्री, आमदार यांचे वजन का आणि कोठे कमी पडते याचा आता जिल्ह्याच्या नेतृत्वानं विचार करायला हवा.